प्रचंड गणपत चंदने आणि माझी प्रियसी याबद्दल मी कविता सर्जन करतो. वाटलं आता आयुष्यात सगळं काही सरलं, वाटलं आता आयुष्यात सगळं काही सरलं आणि आवडणाऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं. म्हणाली चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेली होती, म्हणाली चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेली होती, आता चांगला नवराच हवा होता, आता आम्ही काय मेलो होतो. टेम्पररी नोकरीमुळे काही विचारायचा धीर झाला आणि नेहमीप्रमाणे आता कळलं की आता फार उशीर झाला. आता रोज संध्याकाळी तिचं फक्त नवरा पुराण, दुसऱ्या पुरुषाची स्तुती ऐकून आम्ही झालो पुरे हैराण. मग एके दिवशी आम्हाला त्यांचं दर्शन झालं, मग मी नुसता विचारच करत राहिलो का याच्या तिने काय पाहिजे. एक परमानंट नोकरी लग्नासाठी पुरेशी असू शकते, सिक्युरिटीची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते. शेवटी आम्ही एक्सेप्ट केलं की नशिबाचे असते चालत स्थिर की प्रेमासारख्या या नाजूक बाबतीत देवानेही आमची घेतली भीत. मग लग्नानंतर 2 वर्षांनी नवऱ्याबरोबर ती रस्त्यात दिसली, अहो हसायलाही पैसे पडतात याची आम्हाला खात्रीच पडते. प्रेमाचं तर आम्ही विसरून गेलो पण मैत्री आता शाबूत नसते, कारण आपली काही क्षणाची प्रेयसी ही अनंत काळाची तिच्या नवऱ्याची पत्नी असते, ही अनंत काळाची तिच्या नवऱ्याची.